आत्मात्मक पवित्रा घेतलाय. फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे, यावेळेस खूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळणार, दुसरी धाव घेण्याचा काही प्रयत्न नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. म्हणतात ना, प्रयत्न करिता वालूचे कण रगडिता तेलही गेले. म्हणून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे खेळामध्ये. अशा प्रकारचा प्रयत्न मैदानामध्ये जारी आहे. एकूण धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत आपण पाहिले असतील 25 धावा. गोपी इलेव्हन संघ हळूहळू या धावसंख्येला आकार देण्याचं काम मैदानामध्ये करतोय. गोलंदाज यावेळेस मात्र पूर्णपणे तयार. मधुकरचा हा चेंडू मात्र रिव्हर्स शॉट केलाय सागरने. चेंडू आरपार सीमा पार और एक दमदार डाबर चौनपाद चौका. थँक्यू डीजे तांबातारे. याच दरम्यान पाहतोय ज्यांचं आगमन झालं होतं मंचावरती आणि ज्याने आयोजकांच्या भूमिकेमध्ये खेळ दाखवला ते कार्यसम्राट सरपंच आडिलीचे सन्माननीय राहुलभाई पाटील यांनी मात्र आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी या स्पर्धेला दिला. त्याचबरोबर या ठिकाणी येऊन त्यांची पूर्ण टीम येत या ठिकाणी वेळेत वेल काढून आल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं लाख लाख आभार. तर पांडुरंगच्या गोलंदाजीवरती भडीमार चढवलाय. एक चौकार आला आणि आतापर्यंत एकूण धावसंख्या 29 धावा. गोपी इलेव्हन क्रिकेट संघाच्या फायनलचा हा सामना. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला चेंडू. अजून एक दमदार डाबर चवनपाद चौकार. क्या बात है डीजे मास्टर. म्हणतात ना, अमीरों की जिंदगी बिस्किट और केक पर. अमीरों की जिंदगी बिस्किट और केक पर, ड्राइवर की जिंदगी स्टेरिंग और ब्रेक पर. परंतु या डीजे मास्टर ची बोटा आपल्या डीजे ऑपरेटिंग वरती. जबरदस्त टायमिंग गीतांचं आणि एकूण धावसंख्या गोपी इलेव्हन क्रिकेट संघाची धावून पोहोचले ती 29-33 या धावसंख्येवरती. जबरदस्त असे टायमिंग, जबरदस्त. नक्कीच फासण्या शेवटला फासफूस होतील पर्यंत चेंडू हवेमध्ये आहेत. आता मात्र इथे मात्र तेलही गेले आणि तुपही गेले, झेलही सुटला. यालाच कन्नडीमध्ये म्हटलं जातं जीवा ललित दुरदुरित कंट धुलीस मिलवणार हे क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र खराब कामगिरी केली आणि या वेळेस मात्र जीवदान मिळत तेलही गेले आणि तुपही गेले. अशा प्रकारे धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवरती गोपी इलेव्हन क्रिकेट संघाचे. जबरदस्त असा सामना मैदानामध्ये, फायनलचा सामना रंगतोय. काय घडणार या सामन्यामध्ये, दोन्ही संघ कसोशीने. तर मी पाहतोय ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह दिले ते शरद आलो पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्याचबरोबर बुर्दुलगावचे सरपंच सन्माननीय बिंदाजी पाटील ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी तब्बल 100 सन्मान चिन्ह देऊ केल्यात त्यांचा आम्ही या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. आमच्या स्पर्धेचे आयोजक हरेशेठ भोईर यांच्या शुभासे आम्ही त्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तर धन्यवाद जगदीश साहेब. 35 धावा धावपलकावरती. पांडुरंगचा हा षटक संपला ज्याच्यामध्ये 14 धावा आल्या. या आधीचा एक षटक होता त्याच्यामध्ये 14 धावा आल्या. त्या आधीचा पहिलं षटक टाकला जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिले असेल आणि एकूण धावसंख्या 35 धावा. गोलंदाज कोण आहे? तर त्याच्यानंतर आम्ही एक सन्मान करणार आहोत ज्यांनी 4 दिवस या स्पर्धेमध्ये सर्वांना जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. ते आमचे आचारी गणपतदादा भोईर यांचं सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत व्यासपीठावरती. तर खरोखर ज्यांनी आम्हाला 4 दिवस पूर्ण कमिटी असेल पूर्ण कमिटीला जेवण बनवलंय या गणपतदा. तर नक्कीच सोन्या गोलंदाजी मार्क वरती. सोन्यासारखी गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. त्यालाच कन्नडीमध्ये म्हटलं जातं आगडमंबशे महापुरुषे सोन्या पुरुषे. म्हणजे सोन्यासारखी गोलंदाजी त्याला इथे करावी लागणार आहे. परंतु चेंडू सीमारेषेकडे जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. यावेळेस मात्र चित्याच्या चपलाईने 2 धावा चोरल्या जातात. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 37 धावा गोपी इलेव्हन क्रिकेट संघाच्या धावपलकावरती आतापर्यंत लागल्यात. सोन्या मैदानामध्ये आहे. आगडबंबासारखा आहे, सोन्यासारखा आहे, महापुरुष आहे. परंतु मैदानामध्ये त्याला आगडबंबासारखी गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण समोर भरत लोअर आहे सोन्या पुरुषा. परंतु सोन्यासारख्या या पुरुषाने इथे गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. जबरदस्त सामना रंगलाय. फायनलचा सामना आहे. मैदानामध्ये झुंज आहे. दोन्ही संघांच्या पासण्या कधी पासफूस होतील ते आपल्याला माहितीच असणार आहेत. परंतु मैदानामध्ये चाललेला संघर्ष आहे. तर शरद पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह दिल्यात. यावेळेचा चांगला चेंडू चकवा देणारा चेंडू
आणि चकवा देणाऱ्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचे धाव नसते, अशा प्रकारचा चेंडू टाकला, निर्धाव चेंडू टाकला, गोलंदाजी जबरदस्त, वाखाणण्याजोगी टिकट महाराजीला म्हटलं जाते ती सोन्या या गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा 37 धावा. या वेळेचा चेंडू टॅप केलाय लॉंग लेगच्या दिशेला, चकवा दिलाय क्षेत्रक्षकाला, चेंडू सरळ सी इमारतीकडे जातोय. अजून एक डावर 54 चौकार. ज्याने आम्हाला आयोजनासाठी सन्मान चिन्ह दिले ते आमचे शरद पाटील यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेसाठी ज्याने खूप मेहनत घेतली आहे, गेले 8 दिवस अगोदरपासून या मैदानावरती ज्याने मैदान बनवलं, खेळपट्टी बनवली, ते आमचे पिच क्युरेटर या ठिकाणी संतोष म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. खूप मेहनत केली आहे. गोपिले क्रिकेट संघाच्या 41 धावा आहेत. इथून मात्र चांगली फलंदाजी, भरत लोअर सारखा त्यांच्याकडे गोलंदाज आहे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये संपूर्ण सामन्यावरती समोरच्या संघाच्या कशा पासपूस केल्या होत्या. श्वासे नासपद उट्ट पिंगट जटाटुट डाट बाण दंडनाट, श्वास घेताना दोन्ही संघांच्या पासण्या कशा पासपूस होतात ते आपण भरत लोहार यांच्याकडनं पाहू शकता. परंतु इथे जीवदान, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि जीवदान कोणाला दिलं जात आहे, ते भरत लोहार सारख्या फलंदाजाला ज्याने 4 चौकार मैदानामध्ये आतापर्यंत लावलेत. जबरदस्त अशी फलंदाजी आणि इथे प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून त्यांना जीवदानही मिळाला आणि एकूण धावसंख्या धावपलकावरती 44 धावा धावपलकावरती आतापर्यंत गोपी इलेव्हन क्रिकेट संघाच्या. त्याचबरोबर याच दरम्यान आमचे ग्रामस्थ मंडळ हरी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय, सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर लक्ष्मण गोरपेकर यांचा आम्ही सन्मान करू इच्छितो, ज्याने आम्हाला खूप लाखमोलाचं योगदान केलं या स्पर्धेसाठी. ते लक्ष्मण गोरपेकर आपण या, आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर राजू काटे ज्यांचं सुद्धा पार मोलाचं सहकार्य लागलं आहे या 4 दिवस स्पर्धेसाठी, राजू काटे याचा आपण सुद्धा. तर गोपी इलेव्हन 44 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र चेंडू सी मारेच्याकडे मारलाय, खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा झेल जमिनीलगत जातोय. 2 धावा सागरच्या खात्यामध्ये येतात, 2 धावा गोपी इलेव्हन क्रिकेट संघ जमवत आहे. 46 धावा धावपलकावरती आतापर्यंत लागल्या आणि शेवटचा या सत्रामधला या पूर्वार्धातला मात्र बाकी असणारे या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये होते ते आपल्याला पाहायचं आहे. सागर आपण पाहू शकता जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी भरत लोहार आणि सागर. तर लक्ष्मण गोरपेकर, या लक्ष्मण गोरपेकर यांचा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर ब्रिजेश कुमार हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. तर रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. एकूण 17 संपलाय, एकूण षटक संपली 4. या 4 षटकांमध्ये निरेश इलेव्हन क्रिकेट संघाने धावा खर्च केल्या. त्या 46 म्हणजे 47 धावांचं लक्ष असणार आहे. 24 चेंडू आणि 47 धावा करायच्या आहेत त्या नरेश इलेव्हन क्रिकेट संघाला. गोपी इलेव्हन क्रिकेट संघाने 46 धावा केल्या आणि 47 धावांचं टार्गेट आहे. परंतु हे टार्गेट कशा प्रकारे सेट होतोय, कशा प्रकारची गोलंदाजी होत आहे, कशा प्रकारची फलंदाजी होत आहे, या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दीपक पाटील सर यांच्याकडे. जबरदस्त असा सामना मैदानामध्ये, येणाऱ्या काळामध्ये कोणाच्या फासण्या फासफूस होतील या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत ते आमचे परस्पेचे दीपक पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू. तर याच दरम्यान ज्याने आम्हाला स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली ते मोकाशी पाड्याचे देवीदास मोकाशी यांचा आम्ही मानसन्मान करणार आहोत. त्यांना विनंती आहे की आपण पुढे या, आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीने सन्मानित केलं जाईल. देवीदास शेठ मोकाची याचं आपण. त्याचबरोबर ज्यांनी 4 दिवस पंचांची कामगिरी पाहिली या मैदानावरती ते आमचे संदीप गोरपेकर यांना सुद्धा सन्मानित करतोय. लक्ष्मण गोरपेकर आणि संदीप गोरपेकर या. त्याचबरोबर टायगर गावचे सुमंत पाटील या ठिकाणी आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही करणार आहोत. Oh, oh, oh.
थँक्यू सो मच. तर सन्माननीय विश्वनाथ शेठ मुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र 40+ स्पर्धेचे आयोजन, एक दिमागदार आयोजन गेल्या 4 दिवसापासून आपण ही स्पर्धा सातत्यानं पाहतोय आणि आज मात्र जल्लोषामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना आपण मैदानामध्ये पाहू शकाल. तर या ठिकाणी वाढदिवस पुन्हा एकदा साजरा जरूर केला जाईल विश्वनाथ शेठचा. रायगड क्रिकेट समालोचक असो यांच्या वतीनं मात्र हा वाढदिवस संपन्न केला जाईल. संपूर्ण सदस्यांना सुद्धा विनंती असेल आपण सर्वांनी यायचंय मंचावर. मॅच 1-2 मिनिट थांबवायची आहे. संतोषजी चौधरी थँक्यू, आपण जरी आलात तरी चालेल, या आपण सुद्धा. हॅलो हॅलो. तर हॅलो. तर खऱ्या अर्थाने मित्रांनो, आपणा सर्वांचे परममित्र, कारण असा व्यक्तिमत्वाचा इथे वाढदिवस आपण रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून साजरा करतो की माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते, तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याच्यावर अवलंबून असते. आणि खऱ्या अर्थाने एक माणुसकीचं दुसरं नाव म्हणून खऱ्या अर्थाने परिचित असणारे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि माताडी कामगार, महाराष्ट्र राज्य माताडी कामगार संघटना कल्याण जिल्हा प्रमुख आदरणीय श्री विश्वनाथ शेठ मस्कर साहेब यांचा वाढदिवस रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे साजरा केला जातो. आणि रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या बद्दल सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने रायगड असो किंवा ठाणा असो, सातत्याने एका मायेची दोन लेकर अशी संकल्पना सातत्याने जोपासण्याचं काम रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनने केलेलं आहे. आणि आज रायगड क्रिकेट असोसिएशनचे एक दमदार, एक धुरंधर नेतृत्व म्हणून आज विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांकडे पाहतो. आणि विश्वनाथ शेठ मस्कर साहेब सन्माननीय आमचे हनुमान शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर हरीश शेठ भोईर साहेब आपणास आम्ही, त्याचबरोबर मोहनदादा पाटील आपण समोर यायचे आहे. विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा आपण वाढदिवस साजरा करू मित्रांनो, कारण असं म्हटलं जातो की आयुष्याच्या आकाशात ढग आशयी दाटून येतील, कधी सुखांची हलकी रिमझिम तर कधी दुःख घंदाड बरसतील, सुख दुःखांचे थेंब स्वच्छंद झेलत रा आयुष्याची सारी आव्हाने. विश्वनाथ शेठ मस्कर साहेब तुम्ही अशीच पेलत रा, हीच आम्हा सर्व मित्र परिवार रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीने तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय गोविंद जाधव, त्याचबरोबर सन्माननीय मोहनदादा पाटील, संपूर्ण रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि नारिवली गावची खऱ्या अर्थाने एक ओळख सन्माननीय श्री विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा वाढदिवस इथे साजरा केला जातो. आणि विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांच्या बद्दल आवर्जून खऱ्या अर्थाने म्हणावे लागेल की संघर्षाचं नाव तू, संघर्षाचं नाव तू, मना मनाचा ठाव तू, जनाचे नेतृत्व तू, जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू, मातीतल्या माणसाची कललेली जाण तू, माणसातील माणुसकी जोडणारी जात तू, जोडणारी जात तू, अशा माणुसकी जोपासणाऱ्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीने साजरा केला जात आहे. डीजे मास्टर यांच्याकडे आपण बोलूया. डीजे प्ले. Happy birthday to you, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you, happy birthday to you.
हॅलो हॅलो तर रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीने सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा इथे अति उत्साहामध्ये हा वाढदिवस साजरा केला जातोय. तर ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थाने आपण प्रतिमा इथे पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे सन्मान देऊन भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. बोला विश्वनाथ शेठ की. हॅलो हॅलो तर चार षटकांमध्ये मात्र 47 धावांचं टार्गेट असेल. येस सेकंड इनिंग स्टार्ट होईल. दोन फलंदाज सलामीवीरांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. महेश आणि विकी हे दोन फलंदाज आते. तर गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज तयार होतोय तो राम. दोन ओपन जे आहे संघ 40+ नरेश 11 विरुद्ध गोपी 11 असा विद्यमान सुरू असलेला हा फायनलचा सामना आपल्या समोर असेल. गोपी 11 संघानं पहिल्यांदा फलंदाजी केली. 46 धावा उभारल्या. 47 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ या पहिल्या चेंडूला. पहिल्या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे मात्र चौकाराना श्री गणेशा. तर देसाई संघाचा संघनायक आणि वाडेकर संघाच्या संघनायकाला विनंती करतोय. ग्रामीणची नेक्स्ट फायनल मॅच आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. तर पहिल्या चेंडूवर मात्र महेश या फलंदाजाने अतिशय देगणी सुरुवात या वेळेस करून दिली असताना रामचा पुढचा चेंडू फुलर लेंथ होता. बड ऑफच्या दिशेमध्ये खेळलेत अत्यंत वेगाना थ्रो. या सिरीज फलताव लागेल. एक जोरदार धक्का मात्र धावची फलंदाज बाद होईल. पहिला गडी गारत हॅलो जगदीश ये कुठे येल का ये शेवटचा पर्व ये कुठे गेला र. तर इथे मात्र धावचीच्या स्वरूपात हा मोहरा मात्र गमावतोय तो नरेश लेपन संघ. गोड आवाज स्वीट व्हॉइस नारिवली जगदीश आला आला. पहिल्या चेंडूवर चार धावा आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र बड ऑफ रिजन मध्ये एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला. आणि या फलंदाज यावेळेस दोन पंच एकमेकांशी डिस्कस जरूर करतात. आणि पाहावं लागेल पंचांचा निर्णय. फील्ड अंपायरचा यस आउट आहे. फलंदाज परततो मात्र नरेश हा फलंदाज चार धावा काढून तंबूच्या दिशेनं रवाना होतोय. 47 तर महेश हे फलंदाज आता मात्र बाद झालेत. नवीन फलंदाज आतमध्ये जात आहेत. अनिल 47 धावा करायचे आहेत. मागचा सामना पण पाहिला होता कमालीचा चुरशीचा ज्यावेळेस मात्र ते भरत लोहारचं षटक आणि त्या षटकानं मात्र पूर्णपणे कलाटणी दिलेला तो सामना हे कोणच विसरू शकणार नाहीये. 6 चेंडू आणि 8 धावा डिफेंड केल्या होत्या त्यामुळं त्याचीही गोलंदाजी पाहणं तेवढंच गरजेचं असेल. तर इथे पहिलं यश मात्र संपादित केलंय ते गोपी 11 संघाचा गोलंदाज राम या गोलंदाजानं. अनिल आणि विकी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेट फुलर लेंथ होता. बॅट चिकडा घेऊन चेंडू सरळ शॉर्ट फाईन लेग क्षेत्राकडे जातोय.
कोणत्याही पद्धतीची धाव मिळणार नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र गोलंदाज राम कमबॅक करतोय आपल्या गोबी इलेव्हन संघासाठी. 47 धावा करायच्या आहेत म्हणजे जवळजवळ 12 आसपास सरासरीनं जावं लागेल. आणि असं असतानाही पहिलं षटक फार महत्वाचं आहे, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे, क्षेत्ररक्षणाचा निर्बंध आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे. आणि असं असताना मात्र या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं. मिडऑफच्या वरतून ठेवलवलाय, इथे मात्र पाहायचंय 2 धावा सहजासहजी मात्र पूर्ण केल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. आणि 2 धावांच्या बरोबरीला धावसंख्या मात्र 6 या आकड्यावर, 6 रन्स. हे बऱ्याच वेळा घडतं जेव्हा पॉवर प्लेची षटकं आपण खेळत असतो, एखादा मिसटायमिंग झालेला स्ट्रोक, कधी कधी हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नसतं कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. तब्बल 9 क्षेत्ररक्षक तडियार सर्कलच्या आतमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. फक्त 2 क्षेत्ररक्षक तडियार सर्कलच्या बाहेर चौकार आणि षटकार अडवण्यासाठी. आपण पाहू शकाल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन, हे 2 क्षेत्ररक्षक तडियार सर्कलच्या बाहेर. फलंदाज राम पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पाहायला गेलं तर हलक्या हातानं स्क्वेअर लेगच्या रिजन कडे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, सिंगल घेण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. यावेळेस 1 रन मिळाली, धावसंख्या 1 वधारते, 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय स्कोअर कार्ड. पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचा, 4 षटकांचा सामना म्हणजे पहिलं षटक खेळवलं जाईल सर्कल रिस्ट्रिक्शनचं, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्बंध मात हटणार आहे. तर निलजेगावचे सन्मान्य हरिदासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतोय आम्ही. तर आरेश भोईर यांना विनंती असेल की आपण त्यांना सन्मानित करावं, त्याचबरोबर आदिर मात्रे वडवलीचे आहेत. तकदीर मात्रे आपण जर असाल तर या सन्मान केला जाईल, त्याचबरोबर अरविंद मात्रे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल, त्याचबरोबर युवा सेनेचे अधिकारी सन्मान्य जितूदादा पाटील यांचं आगमन होतंय मंचावरती. मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुपला. बडॉनच्या वरून हा फटका मात्र खेचलाय, लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे अनिल यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार मात्र बळ देतोय तो नरेश इलेव्हन संघाला, करण्या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 11 धावा. तर 11 धावा धावपळकावरती झाल्या. तर आमचे वडवली गावचे माजी सरपंच साहेब हरिचंद्र पाटील यांना आम्ही सन्मानित. पहिला षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय नरेश इलेव्हन कल्याण संघाची 11 धावा 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. 47 करायच्या आहेत म्हणजे येणारी 3 षटकांचा खेळ बाकी आणि 12 सरासरीनं 36 धावा जमवायच्या आहेत. तर या दरम्यान ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी लाखमोलाचं योगदान केलं, ग्राउंड साठी असेल, खेळपट्टी आखण्यासाठी असेल, ते आमचे वडवली गावचे अरविंद मात्रे अर्थात एजी यांचा सत्कार करणार आहोत. त्यांना विनंती आहे मंचावरती यावं आपण एजी. तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन यावेळेस आपण पाहू शकाल. तर सूरज पाटील खिडकाली गावचे आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल दीपक सर. तर नंदूचं षटक आपण पाहणार आहोत दुसरं, 12 सरासरी इथून राखायची आहे नरेश इलेव्हन कल्याण संघाला. अनिल एका चौकराच्या मदतीनं 4 धावांवर खेळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना 18 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण मैदानामध्ये मिळत आहे. अतिशय महत्वाची ही लढत असेल कारण अंतिम सामना आहे, त्यामुळं हे विजेतेपद पटकावण्यासाठी मात्र दोन्ही संघ आतुर असतील. एका बाजूला कल्याण, दुसऱ्या बाजूला मुंबईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नंदू तयार होतोय राईट अमोर द विकेट. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू खाली राहतोय, कट करायचा होता, निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 17 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण असेल. 17 चेंडू 36 धावा. मगाशी मात्र पाहायला गेलं तर धावा डिफेंड जरूर केल्या होत्या याच गोपी इलेव्हन संघानं, परंतु आता मात्र पाहायचं कल्याणचा हा संघ कशा पद्धतीनं प्रतिकार करणार. या वेळेस मात्र लाईक कटर करतोय चेंडूला, मात्र टप्पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळवण्याची कामगिरी मात्र गोलंदाज नंदू यथेच्छ पार पाडताना लगातार दुसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय, त्यामुळं आता हे अंतर असेल 16 चेंडू आणि 36 धावांचं. जसे जसे निर्धाव चेंडू येतील ना या डावामध्ये तसं तसं मात्र टेन्शन वाढत जाईल ते नरेश इलेव्हन संघाचं. फायनलचा मॅच, ग्रँड फिनाले, मेगा फायनल आपण पाहतोय शहरी विभागामध्ये 40+. विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र एक दर्जेदार आयोजन 40+
सामन्यांचं मात्र अतिशय मोठ्या प्रमाणावर हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. दोन चेंडू निर्धाव पडलेत आतापर्यंत या दुसऱ्या षटकात. या ठिकाणी आमचे अक्षय गायकर आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. अक्षय या वाकलंगावचे अक्षय गायकर आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. त्याचबरोबर नवनाथ पाटील वडवली गावचे, त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. कृष्णा पाटील असतील ज्यांची नावं घेतो त्यांनी याच व्यासपीठावरती, कारण बरेच सत्कार आहेत, त्यामुळे ज्या मान्यवरांची आम्ही नावं घेतो त्यांनी लगेचच यावं व्यासपीठावरती. आमचे वाडेघरचे सुनील मामा आहेत. दोन चेंडू निर्धावलेत दुसऱ्या षटकामधील. इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस फील्ड पाहायला मिळाली की हा फक्त कम्प्लीट केली जाते आणि बऱ्याच अवधीनंतर धावफलक मात्र पुढे सरकलाय. येणारे 15 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. पंधरा चेंडू आणि 35 धावा. दोन चेंडू आहेत. तर दत्ता काशिवले वाडेघरचे दत्ता कशिवले आहेत, त्यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. दत्ताजी या पण. त्याचबरोबर महेश भोईर आणि राजाराम भोईर यांनी सुद्धा याचं आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जाईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहिलं जाईल. चेंडू डीप कव्हर रिजन कडे सरकलाय, तिथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण धावत येऊन क्षेत्ररक्षण करणार. तद्वर मात्र घेतलेल्या या दोन धावा, या दोन धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र 14 या आकड्यावर, 14 रन्स. फार मोठी स्पर्धा आपण पाहताय. अर्थातच रायगड क्रिकेट समालोचक असोनचे आमचे सल्लागार आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त दिमागदार स्पर्धेचं आयोजन आणि नुकताच वाढदिवस सुद्धा साजरा केला. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. फार खराब फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिलं षटक चांगलं आलं होतं नरेश इलेव्हन कल्याण संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये मित्र म्हणे नंदू या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि धावा फलकावर धावा आहेत, त्यात 14 धावा. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती तब्बल 33 धावांची. तर टॉस साठी यायचंय. जो मेगा फायनलचा ग्रामीणचा सामना होणार आहे पोटी प्लसचा, त्याच्यामध्ये वाडेघर संघ विपक्ष वागेश्वर देसाई असं सामना असेल. तर ते दोन्ही संघाचे कॅप्टन्स लगेचच आमच्या मंचावरती या टॉस साठी. पाहायला गेलं तर या विभागामध्ये पहिल्यांदा 14 गाव पहिली IPL स्पर्धा भरवण्याचा मान सुद्धा विश्वनाथ शेठ मस्कर यांनाच आहे, त्यामुळं 14 गाव विधाता अशी सुद्धा त्यांची ओळख आहे. या विभागामध्ये फार मोठं चांगलं कार्य त्यांच्या मार्फत, मग महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सैन्य कल्याण विभागीय तालुका प्रमुख म्हणून सुद्धा ते काम पाहतात. वालंस कल्याणचे आहेत, अनंत वालंस यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे खास करून कल्याण युवा सेनेचे उपतालुका प्रमुख सुद्धा आहेत. तर ही फार मोठी स्पर्धा, बरीचशी पदं त्यांच्याकडे आहेत, कारण कार्य करणाऱ्या माणसांनाच पदं दिली जातात, त्यामुळे एक चांगलं कार्य आणि या क्रिकेटसाठी, या ग्रामीण क्रिकेट पुढे जाण्यासाठी या 40+ खेळाडूंना एक चांगली संधी मिळावी यासाठी मात्र ह्या स्पर्धेचं आयोजन. 12 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. काय घडलं जाणार, हा अंतिम सामना असेल शहरी विभागाचा. गोलंदाजी मार्कवर मात्र मोहन या गोलंदाजाकडे षटक सोपवलं जात आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आल्यात. या ठिकाणी मी विनंती करेन टॉस करण्यासाठी. मेगा फायनलचा सामना असेल वाडेघर विपक्ष वागेश्वर देसाई या दोन संघामध्ये आहे आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे डायगर गावचे युवा सेना अधिकारी आणि आमचे विश्वनाथ मस्कर यांचे खास जवळचे मित्र सन्माने जितूबाई यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण सामन्याचं नाणेफेक करावं. तर नक्कीच ग्रामीण 40+ फायनलचा नाणेफेक संपन्न केली जाईल देसाई आणि वाडेघर. वाडेघर संघानं खास करून चित्ततरारक विजय मागच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये नोंदवला होता. 1 चेंडू आणि 6 धावा षटकार त्यावेळेस मात्र पाहायला मिळाला होता. खऱ्या अर्थानं प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल नरेश इलेव्हन कल्याण संघाला. 12 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाजी मार्क पर गोलंदाज मोहन लेफ्ट आर्म राउंड विकेट या बॅट न मात्र चेंडू डीप मिड विकेट कडे सरकला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या डीप मध्ये रिस्क तर जरूर उचलली जाईल, कारण धोका पत्करावा लागेल, कारण चेंडू कमी आहेत आणि धावांचं अंतर मात्र जास्त आहे, त्यामुळं धोका
उचलावाच लागेल कल्याण संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. येणारे 11 चेंडू आणि गरज आहे ती 31 धावांची. 11 चेंडू 31 धावा पाहायला गेलं तर जवळजवळ 16 रनरेटनं चालायचं आहे, त्यामुळं निदान 16-17 धावा येणं या षटकामध्ये फार बंधनकारक असेल. इथे मात्र समोरच्या दिशेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू तुलनेनं खाली राहतोय आणि मंचावरती आगमन झालं. आम्ही 4 दिवस वेट करत होतो, ते सर्वांचे लाडके सन्मान्य युवराज भाई यांचं आगमन पाहतोय. मात्र विश्वनाथ मस्कर साहेब यांच्या प्रेमा खातीर या ठिकाणी निश्चितच ते आल्यात. त्यांचा मित्र परिवार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. ते इथे कव्हरच्या दिशेनं 1 रन घेतली जाते. हे अंतर आता मात्र वाढत चाललंय, हे डोकेदुखी ठरते. आता मात्र सुरुवात मंचावर ज्यांचं आगमन झालं ते आमच्या आदरणीय आणि खास करून 3 दिवस सातत्याने त्यांची वाट पाहिली जात होती ते आमच्या आदरणीय युवराज भाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं संपूर्ण मित्र परिवार या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी मंचावरती उपस्थित आहे. त्यांचं सर्च आम्ही स्वागत करतो. सुस्वागतम सर. ओटो दीपक पाटील सर. त्याचप्रमाणे औद्योगिक घोट संघाचे स्टार खेळाडू आणि एक चांगले यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे शिवा गोंधळी यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. 9 चेंडू आणि 30 धावा. त्याचबरोबर पाहतोय आपण आमचे मृदुल गावचे माजी सरपंच सन्मान्य चिंतामण मामा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. मात्र जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा ते त्रिमूर्ती बरोबरच असतात. मात्र आज निश्चित या ठिकाणी चिंतामण मामा यांचं आगमन झालंय. सरचे स्वागत केलं जाईल मृदुल गावचे. तर हरीश भोईर यांना विनंती आहे की आपण या इकडे ज्याने स्पर्धेसाठी जे सर्वचे सर्व बॉल चेंडू दिले ते मच्छिंद्र पाटील रोंजन यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर मी आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करेन आयोजकांना की आपल्या शुभासे आपण त्यांचा सत्कार करावा. अजून एक चेंडू निर्धाव. 8 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण. आता मात्र हा सामना लांब चाललाय तो नरेश इलेव्हन कल्याण संघापासून. 8 चेंडू आणि 30 धावा. इथे पाहायला गेलं तर मोठे फटके बिलकुल येताना दिसत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये आलेले 2 चौकार, हे 2 चौकार आले तेव्हाच मात्र नरेश इलेव्हन कल्याण संघाच्या गोटामध्ये टाळ्या वाजल्या होत्या. त्यानंतर पूर्णपणे टाळ्यांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. तर या दरम्यान पाहतोय आमचे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि विश्वनाथ मस्कर यांचे बंधुराज सन्मान्य सुनीलजी मस्कर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार, त्याचबरोबर कोलवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि हिमांशु एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्मान्य रविदादा भोईर यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर बड्डे बॉय रोशन भाई यांचं सुद्धा आगमन. सहर्ष स्वागत. तर शेवटच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला बऱ्याचशा उशिरानं. पहिल्या षटकामध्ये आलेले चौकार, त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकातील अगदी शेवटच्या चेंडूवर हा चौकार पाहायला मिळाला. त्यामुळे हे अंतर आता मात्र 6 चेंडू आणि 24 धावा. 4 मोठे फटके खेळावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी संघर्ष करावा लागेल, कारण संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 6-26 असं समीकरण आहे. त्यामुळं 3-4 मोठे फटके, एखादा चौकार, 4-5 मोठे फटके मारावे लागतील. 6-26 अशा सुद्धा धावा बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये चेस होताना पाहिल्यात, परंतु इथे मात्र हे आव्हान असेल भरत लोहार. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर भरत लोहार हे नाव आलं अगदी तोंडावर, मग सर्व भरत लोहारच्या त्या इनिंग्स आपल्या डोळ्यासमोर येतात. त्याची ती गोलंदाजी, त्याची ती फलंदाजी, सर्व काही एक वेगळा भरत लोहार. गेले कित्येक वर्ष सातत्यानं खऱ्या अर्थानं या मुंबई क्रिकेटची ज्यानं सेवा केली आणि बऱ्याच वेळा ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा फार मोठं योगदान राहिलंय असं बहुचर्चित आणि नामवंत क्रिकेट विश्वातला एक नामवंत खेळाडू भरत लोहार 34 षटक यावेळेस साकारणार. त्यामुळे हे आव्हान 6-26 फार डोंगरा एवढं असेल नरेश इलेव्हन कल्याण संघाला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं जातोय. एकच धाव घेतली जाईल. तर या ठिकाणी मी विनंती करेन आमचे साथी समालोचक मित्र पंडितदादा पाटील घारिवली गावचे यांचं सन्मान केला जाईल. त्याचबरोबर आमचे फडकेबारेचे अशोक पाटील साथी समालोचक मित्र यांचं सुद्धा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. नक्कीच
अशोकजी पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक चांगले गुणलेखन म्हणून सुद्धा एक चांगलं काम त्यांचं सातत्याने आपण पाहत आलोय. इथे मात्र पाहायला गेलं तर चुकीचं क्षेत्ररक्षण आणि या चुकीच्या क्षेत्ररक्षणाचा फटका मात्र बसतोय गोपी इलेव्हन मुंबई संघाला. चेंडू सीमा पार जातोय चार धावांकरता. थँक्यू सो मच. तर पाहतोय ज्यांचं या ठिकाणी आगमन होतंय व्यासपीठावरती, कारण बरेच राजकीय क्षेत्रातील असे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित लावले, मात्र ज्यांनी निश्चित नेहमीच विश्वनाथ मस्कर यांच्यावरती त्यांचं फार प्रेम आहे आणि आमचे कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार आणि एक हक्काचा माणूस ज्यांच्यावरती नेहमीच आम्ही हक्क प्रस्थापित करतोय असे सर्वांचे लाडके आणि शिवसेनेचे एक निष्ठावंत आमदार साहेब म्हणून सन्माननीय सुभाजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर मी त्यांचं प्रथम मनपूर्वक हार्दिक असं सहर्ष स्वागत करतोय. कुणालजी नक्की आमदार साहेबांचं मात्र या मंचावर स्वागत जरूर केलं जाईल. पाहायला गेलं तर फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार साहेब सुभाजी भोईर साहेबांचा या मंचावर मात्र यथोचित सन्मान केला जातोय. हा सामना मात्र लांब गेलाय तो नरेश इलेव्हन कल्याण संघाच्या हातामधून, कारण मधली जी दोन षटकं होती त्या दोन षटकांमध्ये कुठेतरी धावा काढण्यामध्ये अपयशी ठरला, कारण मधल्या दोन षटकांमध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर वळवतो, हीच तर खरी खासियत आहे. आणि मागचा सामना जर आपण पाहिला असेल तर भरत लोणार यांची गोलंदाजीनं मात्र अक्षरशः दाणादाण उडवली होती ती फलंदाजांची. थँक्यू सो मच. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्यांचं मंचावरती आगमन झालंय आगरी समाजाची आनबान शान आणि शिवसेनेच्या विकासाच्या महामेरूतील ज्यांचं आग्रह नामांकित असं नाव येतं पुढे ते डोंबिवलीचे सन्माननीय रमेश सुक्रिया म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्याचबरोबर गणेशजी जयपाल साहेब यांना पाहतोय. त्याचबरोबर बरेचसे मान्यवर आहेत. विश्वनाथजी एंदारकर यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. तर शहरी